पंढरपुरात फटाके गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या बारदाना व फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक 9 जून 2019 रोजी रात्री 10:15 सुमारास घडली. या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात युवराज मुसलांबे यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. रविवारी रात्री 10:15 सुमारास या गोदामाला अचानक आग लागून धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंढरपूर नगरपालिका श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. आग विझवण्यासाठी अडथळी येत असलेल्या अग्निशामक जवानांनी जेसीबीच्या साह्याने शटर तोडले. रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट उठत होते. फटाक्यांचे जोरजोराने स्फोट होत होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.